ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। प्रत्येक पालकाने, आई वडिलांनी ऐकायसारखा किस्सा सांगणार आहे मी तुम्हाला, आणि फार महत्त्वाचा आहे तो। प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलानं चांगली प्रगती करावी शिक्षणामध्ये, आयुष्यामध्ये, असं प्रत्येकाला वाटतं, मग तुम्हालाही वाटतंय, तर मग हे जरूर ऐका तुम्ही। ज्यांना का आपल्या मुला मुलीविषयी काळजी वाटते, त्यांनी आयुष्यामध्ये खूप काही मिळवावं, शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावं असं वाटतंय ना, तर हे माझं म्हणणं थोडक्यात ऐका आता। तर मी एक किस्सा सांगणार आहे, तो किस्सा म्हणाला तर ते काल्पनिक नाही, काय नाही, हे ओरिजिनल आहे, सत्य आहे, एक घटना आहे, तर मी तेच सांगणार आहे। तर असो, एक मोल मजुरी गरिबीतलं व्यक्ती होती आणि खूप कष्ट करायची। एक जुन्या काळामध्ये कसं होतं की खोद काम करणं, असं समजा ते शेतामध्ये बराशी वगैरे असला प्रकार आहे ना, ते आता तुम्हाला माहीत आहे का नाही, ज्यांना माहिती असेल ते असेल, पण ते खोद काम करायचं, मोल मजुरी करणारी व्यक्ती। त्याला एक मुलगा होता, त्या मजुराला वाटायचं की आपल्या मुलानं खूप शिकावं, आपल्यासारखं असं कबाड कष्ट त्याच्या आयुष्यात येऊ नये, कारण ते पगत असं ज्यावेळेस असं समजा रोडचे वगैरे कामं ही करत होतं ना, असं कडीने खाणं वगैरे, त्यावेळेस साहेब कसे गाडीतून यायचे, मग त्याला पण वाटायचं की आपल्या मुलानं सुद्धा असं गाडीतून यावं, चांगले कपडे घालावे व्यवस्थित, असं ते एक कसं असतं, अपेक्षा असतात, स्वप्न असतात प्रत्येकाचे। पण शाळा मजुराला समजा लिहिता वाचता अगदी शिक्षण नावाचा भाग नव्हता, फक्त लोक म्हणत होते की शिकल्यानंतर नोकरी लागती, अगर शिकल्यानंतर प्रगती होते, हे फक्त त्याच्या डोक्यामध्ये होतं। मग त्यानं असं मनामध्ये ठरवलं की आता जो आपला मुलगा आहे त्याला आपण चांगल्या प्रकारे शिक्षण द्यायचं, जेवढं जमन तेवढं, जे शिक्षणासाठी जे खर्च येतात, मोल मजुरी काळजी करून त्याला शिकवायचं म्हणजे शिकवायचं। तो जिद्दीनं पेटला आणि मग तो मुलगा शाळेत जाताना मग त्यानं काय करायचं, मुलगा दिवसभर शाळेमध्ये जायचा आणि मग हे रात्री ज्यावेळेस हा मजूर घरी यायचा म्हणजे सायंकाळच्या वेळी, त्यावेळेस मुलगा पण शाळेतून आलेला असायचा, मग यांना हातपाय धुवायचे वगैरे सगळं व्यवस्थित बसायचं, मुलाला जवळ बोलवून घ्यायचं। आता गरिबीतलं झोपडीत काय असतं, बोलून घ्यायचं, जवळ घ्यायचं आणि म्हणायचं, बाळ आज गुरुजीने काय शिकवलं बरं। मग ते त्याचं प्रत्येक अभ्यासातला विचारून घ्यायचा। आता वास्तविक म्हटलं तर हा शिकलेला वगैरे हा प्रकार नव्हता त्याच्याकडे, परंतु मुलाला काही माहीत नव्हतं की आपले वडील ही शिकलेले नाहीत असं त्याला वाटत नव्हतं। त्याला वाटायचं की ज्या अर्थी आपल्याला दररोजची दररोज आपल्याकडून अभ्यास करून घेतात, याचा अर्थ की हे शिकलेले आहेत। मग ते जवळ घ्यायचा, आज काय दिवसभर शिकवलं, काय काय झालं शाळेतलं, ह्या गोष्टी विचारत राहायचं। मग ते मुलगा आपलं सांगायचं, असं शिकवलं, ते शिकवलं, मला दाखव बरं करून, दाखव बरं काढून, दाखव बरं हे, मला पाठ वाचून दाखव, हा प्रकार चालायचा। मग हे दररोजचे दररोज वडील विचारत असल्यामुळे हा मुलगा नियमितपणे अभ्यासात लक्ष द्यायला लागला। त्याला माहीत होतं की सायंकाळच्या वेळी
वडील आल्यानंतर आपला अभ्यास घेतात, आपल्याला विचारतात काय अभ्यासातलं काही विचारतात, म्हणून तो काळजीनं जे गुरुजी सांगतात ते काळजीनं ऐकत राहिला, शाळेमध्ये अभ्यास करत राहिला, खूप शांततेनं ऐकत राहिला तिथं. कारण त्याला माहिती आहे की सायंकाळी वडिलांनी जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग ते त्याची सवय झाली, त्याला गोडी लागली तिथं. कारण वडील त्याच्या पाठीवरून हात फिरवून, डोक्यावरून हात फिरवून त्याला गोडी ही विचारत होते त्याला सारखं. आणि आलं न आलं तरी त्याला प्रोत्साहन देत होते, उत्तेजन देत होते, खूप छान खूप छान खूप छान. मग त्यांनी ज्यावेळेस कामावरून येताना त्याच्यासाठी काही खाऊ आणला ठेवायचे, अभ्यास झाला की त्याला खाऊ द्यायचे म्हणायचे. वा वा छान. मग त्याला जे आपण करतो अभ्यास करतो हे खूप चांगलं व्हायलंय, चांगला अभ्यास होतोय, वडील खुश होते, त्याला आनंद वाटायचा, ही प्रगती होत राहिली खूप खूप खूप. हे मग दहावीला आताच्यासारखं जास्त म्हणजे शिकायला तरच नोकरी वगैरे असं तरी एवढं शिकून बी मिळ लागत नाही, ही बाजू वेगळी आहे सध्या. पण एक काळ असा होता सातवी चौथीला सुद्धा नोकरी लागायची, काही ना काही असायचं. सातवीला पण नोकरी लागत होती आणि दहावीला तर लागत, दहावीला तर डीएड होतं, गुरुजी होत होतं आमच्या वेळेस. तर सांगायला तुम्हाला ज्या वेळेस मग काय झालं, ही पूर्ग दहावी पास झालं चांगल्या प्रकारे, चांगलं चांगल्या प्रकारे. तोपर्यंत ह्या पालकाचा शाळेशी काही संबंध येत नव्हता, कधी मध्ये जायचा लांबूनच बोलायचा, गुरुजी पोरगा अभ्यास करतोय का एवढंच विचारायचा. हो हो चांगलंय चांगलंय. फक्त मुलाला माहित होतं की आपले वडील शाळेमध्ये येतात, आपली चौकशी करतात, म्हणून तो सक्रिय राहिला. ज्या वेळेस दहावी झाली त्याची आणि दहावी झाल्यानंतर अकरावीसाठी काही प्रवेश घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतात, काही कागदपत्र करावं लागतात तहसीलमधून, त्यावेळेस वडिलाची गरज पडली तिथे तहसीलमध्ये. मग कागदपत्र ती बॉन्ड वगैरे बऱ्याच गोष्टी असतात ते, आता काय मला माहीत नाही एवढं, पण पहिलं सांगायला तुम्हाला. मग त्यावेळेस वडील वडिलाला घेऊन आला ते तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे कार तर म्हणले तुमची सही लागते तिथं, मला जातीचं प्रमाणपत्र काढायचंय म्हणून. मग सगळे असे बॉन्ड वगैरे लिहिले, मग तिथं जी व्यक्ती समोरची जे साहेब लोक काय असतात ते म्हणाले की त्याच्यावर सही करा इथं, तुम्ही वडील आहेत म्हणून काय त्याचं काय उत्पन्नाचं सर्टिफिकेट काय असतील ते असतील. ज्यावेळेस सही कराल तर म्हणलं सही येत नाही म्हणलं तू. मुलाचे वडील काय म्हटले की मला सही येत नाही, मी शिकलेलो नाहीये. त्या व्यक्तीपेक्षा मुलगा वडिलाच्या तोंडाकडे बघायला लागला. आज मुलाचा म्हणजे आजपर्यंतचा मुलांचा एक समज होता की आपले वडील खूप काही शिकलेले आहेत, आपल्याकडून अभ्यास करून घेतात. थोडंसं टेन्शन आलं त्याला, थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी, पण पुन्हा शांत झाला, म्हणजे समजदार झालता. दहावीला म्हणजे समजदार झालता. त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला मी शिकलेलो असं भास करून मला शिकवलं, हे एक त्याला आनंद होता. आणि थोडंसं टेन्शन भी होतं कारण आपले वडील शिकले नाहीत, त्यांनी आपल्याला शिकवलं. मी सर्वजण थोडेसे बघायला लागले की तिथं सुद्धा म्हणजे दहावी जुन्या काळामध्ये दहावी काढणं म्हणजे दहावीला पास होणं म्हणजे थोडं तारेवरची कसरतच होती, तेवढं सोपं नव्हतं. आता जेवढं सोपं आहे ना कॉप्या करून, तेवढं काही सोपं नव्हतं त्या गोष्टी करणं.
मोल मजुरी करण्याचा पोरगा 10वी पास होतोय, ही चांगली गोष्ट होती, आनंदाच्या गोष्टी होत्या ते। पण असो, ते झालं, पण मुलगा पुढे शिकला बी, झाला बी, नोकरी बी लागली, व्यवस्थित चाललं। आणि हाच किस्सा त्या मुलाने सांगितलेला आहे की असं असं झालं। आता या गोष्टी सांगण्यामागचा उद्देश काय माझा, तुम्ही लोक आता आपला मुलगा शाळेत जाते, परस्पर होतंय, काय होतं, काय चाललंय, तुम्ही तुमच्या मुलावर मुलीवर दररोजची दररोज तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही चौकशी करायला पाहिजे। अभ्यास करतो का, काय करतो, दररोजची दररोज त्याचं विचारून घ्यायला पाहिजे, काय चाललं दिवसभराचं दिनकार्य आहे त्याचं। त्याला जर माहीत झालं की आपले पालक आपल्याला दररोज विचारतात, आपल्याला दररोजची दररोज विचारतात, त्यामुळं ते बऱ्याचशा चुका, म्हणजे बाकीच्या सुद्धा जी का गैरचुका असतात ते सुद्धा टाळेल की नको आपल्याला विचारतात ते, त्याला एक दहशत थोडक्यात राहील की आपले पालक आपल्याला विचारतात म्हणून आपण काय करायला पाहिजे, नको बाबा हे असं, त्याला प्रेशर पाहिजे तशा विषयीचं। अगर आपण अभ्यास करावा लागतो, आपल्याला विचारतात घरी, आपली चौकशी होते, याची त्याला जाणीव होईल त्याला। तुम्ही दाब दडप वगैरे अशा गोष्टी करू नका, पण सहजरित्या म्हणजे गोडीनं प्रेमानं विचारपूस करा। तुम्ही दहशत म्हणजे तुम्ही दाब दडपीमध्ये नाही, पण तुम्ही असं गोडीनं कधी कसं काही करून दररोजची दररोज त्याची चौकशी करणं गरजेचं असतं। आपण त्याचं चौकशी करणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे तुम्ही दररोजची दररोज त्याची चौकशी करा। आता हे एक बाजू अशी झाली समजा, तसंच मोठ्या सुद्धा आपण म्हणतो ना देव देव करा, देव देव करा असं म्हणतो ना आपण। देव म्हणजे आपण वाईट कर्म करू नये, देव ही पाहतोय, आपल्याला विचारतोय, आपण पाप केलं तर आपली चौकशी होते असं मनामध्ये आल्यानंतर मनामध्ये आपल्या येत राहतं। म्हणून आपण देव देव करायला पाहिजे, देव पाहतो आपण पाप पुण्य काय करतो ते, असं मनामध्ये असलं पाहिजे। म्हणजे आपण सरळ चालतो, सरळ मार्गाने चालतो असं असतं त्याचं। त्याकरता देव देव करायचं असतं, देवावर विश्वास ठेवायचा, देव एक शक्ती आहे आणि आपल्याला नियंत्रण करत आहे, आपण चांगलं केलं तर ते चांगला आशीर्वाद देते, वाईट केलं तर त्याचं कर्म असं वाईट म्हणून आपल्याला ते आपलं वाटलं बी करते। आलं लक्षात तुमच्या की अशा पद्धतीनं असतं, तुम्हाला समजलं असं समजतो। आणि हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा।